धुळ्यातील खुनी गणपतीचे आगमन पालखी सोहळा दरम्यान या गणेशाची स्थापना 1965 साली स्वयंभू झालेली असल्याचे मानले जाते. इंग्रजांच्या काळात 1895 साली खांबटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. तो सातत्याने आजपर्यंतही सुरू आहे. त्याला विशेष म्हणजे वेगळी परंपरा आहे. सन 1904 या वर्षी गणपतीची विसर्जनाची मिरवणूक धुळे शहरातील जुन्या शाही जामा मशिदीवरून जात असताना इंग्रजांकडून फोडाफोडीचे राजकारण होत होते. या गणपतीच्या मिरवणुकीला काही मंडळींनी विरोधही केला. काही वेळात या भांडणाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यावेळी उपस्थित ब्रिटिश पोलिसांनी जमावावर गोळीबार केला होता, ज्यामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडले. यावेळी धुळ्यातील स्थानिक लोकांमध्ये गणपतीच्या वेळी मशिदीच्या परिसरातून खून होतात अशी समजूत रूढ झाली होती. या चर्चांमधून धुळ्यातील या गणपतीचे खुनी गणपती हे नाव पडले. यानंतर तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यावेळी निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी हिंदू मुस्लिम गटामध्ये समेट घडून आणला होता. तेव्हापासून या खुनी गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक जामा मस्जिद म्हणजेच खुनी मस्जिद समोरून जात असताना मस्जिदीमधील मौलाना स्वतः मस्जिदीच्या प्रवेशद्वारावर या खुनी गणपतीची आरती करतात. यामुळे हा गणपती हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जातो. मानाचा श्री पुण्या गणपती जुने धुळे सार्वजनिक गणपती. या गणपतीला सुमारे 128 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि या समाज या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीला मानाचा खुण्या गणपती का म्हणून संबोधित आहे त्याला फार मोठे मेजर कारण आहे. हा मानाचा खुण्या गणपती मुसलमान बांधवाच्या धार्मिक स्थळावरून जात असतो आणि हाच त्यांचा मोठा मानपान असतो. आणि त्या प्रित्यर्थ या गणपतीला मुसलमान बांधवांकडून मोठी अपेक्षा असते की त्यांनी आरती करावी आणि फुलांचा वर्षाव करावा. हा त्यांचा मोठा मान सन्मान आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणा सज्ज असते आणि धुळे SP कडून या गणपतीला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळतो, मोठा बंदोबस्त मिळतो. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा, SRP यंत्रणा, मिलिटरी यंत्रणा मोठ्या संरचनेने सज्ज असते. असा हा मानाचा गणपती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नावाजलेला आहे. जागर जनसंघसाठी नागिंद मोरे, धुळे.